शहरमध्येच्या नवनिर्वाचित आमदार प्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅट्रिक साधल्याबद्दल काँग्रेस भवनमध्ये जल्लोष करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत देत असताना दिग्गज नेत्यांचा पराभव करत आमदार प्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅट्रिक साधली. त्यांनी दोन माजी आमदार, एक माजी महापौर आणि एका उद्योजकाला पराभवाची धूळ चारली. या नेत्रदीपक विजयानिमित्त काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गेली 10 वर्षे केलेल्या विकासकामांची पावती देत शहर मध्यमधील मतदारांनी आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून दिलं अशा प्रतिक्रिया यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांमध्ये मात्र आमच्या सगळ्यांमध्ये विश्वास होता की काही भागात काही जणांचं वर्चस्व असतं आणि त्या अनुषंगाने तिकडे ती मतं पडतात, परंतु जनरली शेवटला जो मतद डेटा निघाल्या, शेवटच्या ज्या वोटिंगच्या ज्या काउंटिंगला सुरुवात झालं, तेव्हा मात्र प्रणिती त्यांनी जे लीड ठेवलं ते लीड सातत्यानं वाढत, 2500 लीड कमी होता तो लेवल करून सातत्यानं जो लीड वाढत गेला तो 5, 7, 8, 9, 10, 12, 15 म्हणजे 12 पर्यंत वाढत गेला. त्याचा कमी काय झाला नाही, याचा अर्थ असा आहे की प्रणितीताईंच्या जे काम केलं ते सर्व भागातून काम केलेलं आहे, सर्व धर्मांसाठी काम केलेलं आहे. आज सोलापूर शहरातील जनतेने, खास करून शहर मध्यमधील जनतेने, आज एक जनसामान्यातून काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून दिलेलं आहे, जो जनसामान्याचं नाळ जाणून आहे. आणि ह्या माध्यमातून बिडी मजदूर असू दे, मोल मजदूर करणारे असू दे, महिला वर्ग असू दे, जास्तीत जास्त महिला वर्ग असू दे, सर्वांनी, सर्व जाती धर्माने प्रणितीला प्रचंड मताने निवडून दिलेले आहे. गेल्या वरीपेक्षा ह्यावरी आमचं लीड वाढलेलं आहे आणि जो धनशक्तीतून आलेला आहे त्याला त्याची रस्ता जनतेने दाखवलेला आहे. दोन्ही जे आमच्या पक्षातूनच जाऊन आमच्या विरोधातच उभारले त्यांना त्यांना रस्ता दाखवलेला आहे. अशा जनशक्तीच्या विरोधात एक सर्वसामान्य जनसेवक म्हणून प्रणितीचं निवड झालेली आहे. ह्या माध्यमातून मी शहर मध्यमधील सर्व मतदारांचा आभार व्यक्त करतो. तसेच सोलापूर शहरातील संपूर्ण काँग्रेसप्रेमींना सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आज प्रणितीने हॅट्रिक साधलेली आहे, त्यांनासुद्धा अभिनंदन करतो. या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, डॉक्टर अप्पासाहेब बगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.